नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कदम आणि आज मी तुम्हाला एक ॲक्च्युअल साईटवरती जे काम होत आहे ते व्हिडिओमध्ये दाखवतोय आणि त्यामध्ये ज्या चुका मला दिसत आहेत तर त्या मी तुम्हाला ॲड्रेस करू इच्छितो. त्यामधली पहिली चूक मला यामध्ये दिसते तर इथं हे जे वर्कर आहेत ते 5व्या मजल्यावरती काम करत आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचं सेफ्टी बेल्ट वगैरे वापरलेलं नाही आहे. खाली नेट आहे पण त्या नेटची किती शाश्वती असेल हे आपण नाही सांगू शकत, कारण काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे. हे काम मध्ये थोडं थांबलं पण होतं, त्यामुळे त्याची स्ट्रेंथ, त्या नेटची जाडी माहीत नाही आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे जर या वर्कर्सवरती जर तुम्ही झूम केलं तर दिसेल की हे हेडफोन वापरत आहेत, त्यामुळे सुद्धा ह्यांच्या कामावरती जो परिणाम होईल तो आपण मान्य करू, पण ह्यांच्या सेफ्टीचा काय विषय? ठीक आहे, एक तर सेफ्टी बेल्ट नाही, कुठल्याही प्रकारचं बाकीचं प्रोटेक्शन नाही, त्यासोबत हेडफोन म्हणजे डिस्ट्रॅक्शन प्लस अनसेफ वर्किंग कंडिशन. त्यासोबतच तुम्ही जर बघितलात तर हे ज्या प्लॅटफॉर्मवरती उभारलेले आहेत तो प्लॅटफॉर्मसुद्धा स्टेबल नाही आहे, तो तात्पुरता तयार केलेला आहे. तो जरा जरी प्लॅटफॉर्म तिकडून सरकला, ती जी फळी आहे खालची ती जरा जरी सरकली तर विथ प्लॅटफॉर्म ते खाली पडणार, हे गॅरंटेड आहे. ठीक आहे, तर माझ्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना आणि जे काही कामगार बंधू आहेत तर त्या सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की अशा अनसेफ वर्किंग कंडिशनमध्ये काम करू नका. करायचंच असेल आता ऑब्व्हियसली आपल्याला करावंच लागतं, तर त्यावेळेला किमान सेफ्टी बेल्ट वापरा, कारण काम प्लस तुमची सेफ्टी हेच आपल्याला उद्देश आहे कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये. कोणालाही आपल्या घरच्यांना गमवू वाटत नाही किंवा कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला असं वाटत नाही की माझ्या साईटवरती कुठलाही अपघात व्हावा, कारण त्यामध्ये नुकसान कॉन्ट्रॅक्टरचं असतं, जीवाचं नुकसान कामगाराचं असतं आणि ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी थांबून जातात. ठीक आहे, त्याच्यासुद्धा तुम्ही बघाल तर दुसरे कामगार बंधू आपले येत आहेत तर ते आतल्या साईडला काम करत आहेत, पण त्यांच्याकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर त्यांनी सुद्धा काय केलेलं नाही आहे, शूज वगैरे वापरले नाहीत. आता इथं सेंटरिंगचं काम चालू आहे, तर सेंटरिंगच्या कामावरती आपल्याला काय असतं तर फेमुळे जास्त पडलेले असतात. कुठल्या तर एखाद्या फळीमधला खेळा जरी त्यांच्या पायामध्ये घुसला तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याचं किंवा त्यांना जे काय बाकीचे आजार आहेत ते होण्याचे चान्सेस जास्त असतात. कुणाच्याच पायामध्ये सेफ्टी शूज नाही आहेत, जे आतले काम करत आहेत त्यांच्याकडे नसेल सेफ्टी बेल्ट तसे तरी चालू शकतं, पण या आउटरला जे काम करत आहेत त्यांच्याकडे किमान सेफ्टी बेल्ट असणं त्यांनी युअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी त्या डेलीच्या व्हिडिओजमध्ये टाकतच असतो. आता हे बघा, ह्यांनी पाण्यामधून येत आहेत. ठीक आहे, तर पाण्यामध्ये सुद्धा काय असेल माहीत नाही, म्हणजे खिळा असेल, मुळा असेल, इथं त्यांनी फळीवरती ज्या थांबत आहेत त्या फळीवरून त्या ओल्या पायामुळे पाय घसरला तर काय होऊ शकतं हे तुम्हीच अंदाज लावू शकता. ठीक आहे, काम बरंच स्पीडनं चालू असतं, म्हणजे मी आता दररोज यांचं बघतो रुटीन तर डेली स्पीड खूप चांगला आहे यांचं, पण सेफ्टी कुठेतरी कमी पडते असं मला वाटतंय, म्हणून मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगण्याचा प्रयत्न करतोय. चालेल, मी पुढचे व्हिडिओज आणि टाकतच राहीन, आपण असंच वर्चुअल भेटू. थँक्यू, आणि तुम्ही बऱ्याच प्रकारे मला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करताय, ही चांगली गोष्ट आहे. अजून सबस्क्राईबर्स वाढावेत अशी माझी इच्छा आहे. माझ्या माध्यमातून तुमचा थोडा जरी फायदा होत असेल तर माझ्या व्हिडिओजना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज ह्या सगळ्या वर्कर बंधूंपर्यंत आणि कॉन्ट्रॅक्टर बंधूंपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवा.